जरा आतमध्ये एक फेरी मारू, बस आहे, बऱ्यापैकी प्रवासी आहेत. कणकोलीकरांनो, रात्री तुम्ही 9 वाजता येलास, 8 वाजता येलात, आरामात झोपून प्रवास करा. रस्ता अरुंद, हाच मोठा लफडा आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपल्या कोकण विभागाला टोटल एसटी महामंडळाच्या 2x1 6 शयनयान बसेस मिळाले आहेत. त्यातील मी पहिला रूट केलेला आहे बोरिवली ते बांदा. फर्स्ट ट्रिप, फर्स्ट डे, फर्स्ट शो. व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून पहा, लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये. सध्या आहे मी सावंतवाडी बस स्टँड या ठिकाणी, कारण सावंतवाडी आगारातला नवीन रूट चालू झाला आहे बांदा ते मुंबई सेंट्रल वाया कोल्हापूर, सातारा, पुणे या मार्गे. आणि ह्याच नव्याने सुरू झालेल्या रूटवर माझा प्रवास होणार सावंतवाडी ते पुणे. घाटामधून नवीन टाटाची गाडी कशी पिकअप करते, सोबत प्रवाशांना कोणकोणते सोयीसुविधा दिले आहेत, एक संपूर्ण माहितीसह प्रवास होईल. तर सर्वांनी व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहत राहा. आणि माझ्यासोबत आज कोकणातल्या नवीन स्लीपर बस प्रवासाचा आनंद घ्या. संध्याकाळचे 6:08 झाले. इथून टायमिंग आहे संध्याकाळी ठीक 7 वाजता बस रवाना होणार बांदावरून. दत्तगुरु यांचे आशीर्वाद घेत आजच्या प्रवासाला सुरुवात करूया सावंतवाडी ते पुणे. सावंतवाडी आगाराच्या बाजूलाच आहे दत्तगुरु मंदिर. आणि आपली सबसेवट भाऊकी, त्यांचा एक प्रश्न की महाराष्ट्रातले जेवढे एसटी महामंडळ आगार आहेत त्या ठिकाणी फक्त दत्त मंदिर का असते, बाकी का नाही? तर याची उत्तरं पण अनेक आहेत. माझं एकमेव उत्तर, सर्वम गुरु एक दत्तगुरु. अजून काय उत्तर असतील तुमच्यापैकी नक्की कमेंट करा. वाजले संध्याकाळचे 7:02, ऑन टाईम आपली बस आली बांदावरून सावंतवाडीला. प्रवासी वर्ग चढतोय, याचा अर्थ आज गाडीमध्ये बुकिंग आहे. आला बोर्ड आपला तयार झाला. बांदा मुंबई सेंट्रल वाया फोंडा मार्गे कोल्हापूर, स्वारगेट, पुणे स्टेशन, निगडी, लोणावळा. जास्त वेळ बस थांबणार नाही, लगेच सुटेल, कारण आली आहे बांद्यावरून. बसचा हा संपूर्ण कॅबिन व्ह्यू, ड्रायव्हर सीट, मागे इथं सीट नाही, या ठिकाणी बस वॉक सीट. एसटी महामंडळाच्या 2x1 शयनयान बसेसचा संपूर्ण माहितीसह प्रवास केलेला आहे. म्हणजे आधीसुद्धा व्हिडिओ बनवला आहे बोरिवली ते बांदा, तेव्हा त्या व्हिडिओत आतमध्ये कोणकोणते फीचर्स आहेत प्रवाशांसाठी, सर्व सोयीसुविधा सर्व काही सांगितले आहेत. आवर्जून तो व्हिडिओ पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात शॉर्ट सांगणार. एसटीची शयनयान बस टोटल 30 सीटांची आहे. खाली लोअर बर्थ 15 आणि वरती लोअर बर्थ 15. आणि नंबर पण मेन्शन केले आहेत रेडियममध्ये, हे वाले इकडं आणि इकडं. बसायला जागा आहे की नाही? हो आहे, बसा बसा. वाजले ठीक संध्याकाळचे 7:07. 5 ते 10 मिनिटं गाडी थांबली सावंतवाडी आणि रवाना झाली लगेच 10 मिनिटात. अशा प्रकारे आपल्या पुण्याच्या प्रवासाला झाली आहे सुरुवात. गणरायाचं नामस्मरण करत आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. हो या. अर्धा तास नॉनस्टॉप प्रवास करत आपण पोचलो कुडाळ बस स्टँड या ठिकाणी. माझ्या मागे कुडाळ बस स्टँड, लागली आहे गाडी आपली फ्लॅट क्रमांक 1 नंबरला. आय लव कुडाळ. जे कोणी आहेत कुडाळचे जरूर कमेंट करा हॅशटॅग आमचं कुडाळ. मुंबई सेंट्रल बांदा हा रूट ऑपरेट केला आहे सावंतवाडी आगार यांच्यातर्फे. आणि अर्धा तास, बरोबर अर्ध्या तासानंतर अजून एक बस येणार बांदा बोरिवली. आणि हा रूट ऑपरेट केला आहे कुडाळ आगार यांच्यातर्फे. तळ कोकणातून तब्बल 2 बसेस येत आहेत मुंबईला. आमची मुंबई सेंट्रल वाया कोल्हापूर मार्गे आणि दुसरी बोरिवली वाया चिपळूण मार्गे. जरा आतमध्ये एक फेरी मारू, बस आहे, बऱ्यापैकी प्रवासी आहेत आणि प्रवास करत आहेत स्लीपर बसने. इथं पडदे लावले म्हणजे प्रवासी आहेत आणि मागे पण आहेत, आहेत बऱ्यापैकी आहेत. हां, तुम्ही कुठे उतरणार? अच्छा, मी मुंबई डायरेक्ट.
प्रवाशांसाठी मस्त सोयीसुविधा केली आहे. समोर दिसतंय स्टँड होल्डर, इथे तुमचं सामान ठेवायचं आहे. तुमचे फुटवेअर चपला असतील त्या सीटच्या खाली बघा असे दिलेले आहेत. फॅन पण आहे, गरम होत असेल तर फॅन लावा. मोबाईल चार्जिंगसाठी USB केबल पोर्ट. हां अरे हातात आलं सर, जाऊन ठेवून देतो इथे कुठेतरी साईडला. बाकी या ठिकाणी लिडिंग लॅम्प आणि मोबाईल चार्ज करायचं असेल तर मोबाईल होल्डर. प्रायव्हसीसाठी हे पडदे दोन्ही साईडने आहेत, या साईडने पण आणि विंडो साईडने पण. कणकवलीच्या फलाट क्रमांक 2 नंबरला गाडी लागली आहे आणि आपली बघा काय बस उठून दिसते. 2x1 शयन यान, जबराट जबराट. बांदा मुंबई सेंट्रल या बसने मी प्रवास करतो आहे आणि आमच्या मागोमाग बस येते आहे बांदा बोरिवली. त्या बसमध्ये आमचे यूट्यूबर मित्र आहेत आशिष नाटळकर, यूट्यूब चॅनल सुवर्ण कोकण व्लॉग, त्यांचासुद्धा प्रवास आणि व्हिडिओ सुरूच आहे. वाजले 8:30, या बसचा टायमिंग थोडाफार मागेपुढे आहे पण तीसुद्धा बस तुम्हाला हमखास मिळेल या बस नंतर. कोणती? बांदा बोरिवली शयन यान. कोणती बस? चेसिस. कोणता? टाटा. या ठिकाणी एसटीचा लोगो. पोचलो फोंडाघाट बस स्टँड. या ठिकाणी एक प्रवासी दिसत नाहीये, दोन बस फक्त लागले आहेत वस्तीसाठी. दिसल्या? दोन बस आहेत. बस वा गेल्यात एंट्री करायला. आता खऱ्या अर्थाने खऱ्या प्रवासाला सुरुवात होणार कारण पुढे आहे कोल्हापूरला जोडणारा फोंडाघाट. Yeah, I mean, you know.
बरोबर होंडा आघाट। आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द समाप्त करत पोचलो आपण कोल्हापूर या हद्दीमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यात। आणि संपूर्ण घाट तुम्ही पाहिला, गाडीने सुरुवातीपासून जो काही मौसम धरला तो पूर्ण एक लाईक बस चालक यांच्यासाठी नक्की बनतो। घाट सुरू झाल्यानंतर मध्यंतरी येऊन फक्त एकात स्टेरिंग आणि एकात गेअर। खिडकी खोलली बरं वाटतंय, मस्त पैकी कोल्हापूरची थंडी थंडी हवा। अजून एक घाट राहिला आहे, राधानगरी घाट, म्हणजे असं मोठा पण नाही, छोटासा आहे। बघा समोरचे ट्रक येतात ना, मागे पुढे बघत नाही, एकदम सनसणीत सगळं। रस्ता अरुंद, हाच मोठा लफडा आहे या ठिकाणी। राधानगरी रोडला ह्याच रोडची भीती, पूर्ण अरुंद रस्ता आणि असे मोठमोठे कंटेनर येतात, कसं व्हायचं सांगा मला आता। वाजले रात्रीचे 10:45 आणि आपली गाडी थांबली आहे जेवायला हॉटेल सोन्स। या घाटातून दिवसा प्रवास वेगळा अनुभव आणि रात्रीचा मात्र एकदमच वेगळा, अनपेक्षित। हेच ते हॉटेल, आज जेवायला थांबलो। माझं जेवण आलेलं आहे पनीर मसाला आणि 2 रोट्या। अशा प्रकारचं पनीर मसाला पहिल्यांदा बघतोय, फक्त ग्रेव्ही आणि वरून पनीर सोडून दिलेत। मग हे कसं आहे, ठीक आहे, एवढं खास नाही, एवढं जेवण पुरेसं आहे। 2 चपाती आणि भाजी, या जेवायला या। कोल्हापूरचं स्पेशल पनीर मसाला आणि रोटी। आमचंही वरवडे या गावामध्ये हॉटेल सोन्स, जेवण ठीक आहे। थांबा पहिला मी खाली बघतो, चिकल आहे। हां, हॉटेल सोन्स जेवण ठीक आहे, ॲव्हरेज। मी असं सजेस्ट करेन की तुम्ही ह्या रूटने प्रवास करताय, एसटीने प्रवास करणे असाल तर घरातून डबा आणा। प्रवासी कोण जास्त उतरत नाही, मोजकेच फक्त 3-4। आणि या ठिकाणी वॉशरूम पण या चांगल्या कंडिशनमध्ये नाहीच आहे। इथं आपल्या ताई बसले आहेत, त्यांनी तक्रार केली की वॉशरूम नीट नाही। या रोडने येण्याचा हाच मोठा लॉस, कारण राधानगरी बस स्टँडला गाडी गेलीच नाही, पॅसेंजर पण कोण नाही आणि बस स्टँड पूर्णपणे बंद, सो कॅन्टीन पण बंद। डायरेक्ट गाडी जाईल कोल्हापूरला, कोल्हापूरला बाई थांबणार नाही जेवण्यासाठी। बस मस्त उठून दिसते रात्रीच्या वेळेस, 12 मीटरची ही स्लीपर बस। वा, टाटाच्या चेसिसवर बांधलेली ही
एस टी महामंडळाची स्वतःची बॉडी, इंधन क्षमता 350 लिटर, गाडी जागेच पॅक केली म्हणजे फुल केली आहे डिझेल सावंतवाडीलाच. गाडी निघाली हॉटेलवरून आणि माझ्यासोबत बसली आहेत आराध्य. कुठे ना कुठे? स्वारगेटला राहायला. हडपसर ना? हडपसरचे राहायला आहे. मग जेवण चांगलं होतं. मी घेतली होती पनीर मसाला आणि यांनी घेतली काजू करी. ग्रेव्ही सेम, फक्त वरून काजू पसरले आणि मला पनीर पसरले. हवा सुटली जोरात, घसा जाम बसले आहे म्हणजे बसायला सुरुवात होते. आपण थोडी काळजी घेऊ. वाजले बरोबर मध्यरात्रीचे 12:29, अर्थातच 12:30 आणि आपली गाडी पोचली कुठे कुठे? कोल्हापूर. खरं तर आम्ही रस्ता चुकलो होतो कारण बस चालक आणि बस वाहक पहिल्यांदा या रूटवर आले आहेत. त्यांना सवय आहे आंबोली रूटला. त्यामुळे आम्ही जवळजवळ 10 ते 15 मिनिटं इथंच फिरत राहिलो कोल्हापूरची शहरं घेत आतमधली. बांदा ते मुंबई सेंट्रल वाया कोल्हापूर, पुणे, सातारा या मार्गे गाडी आली तर याचे तिकीट भाडे किती आहे तर लक्षात ठेवा 1,225 रुपये, म्हणजेच 1225 1,225 रुपये. ज्या ज्या सवलती आहेत, महिलांसाठी 50% प्रवास, पुढे ज्येष्ठ नागरिकांसाठी 50% प्रवास, 75 वर्षावरील मोफत प्रवास, त्या सर्व विशेष सवलती लागू आहेत. माझा पास आहे 4 दिवसांचा 1520 रुपये. तिसरा दिवस आहे, आता चौथा दिवस उजाडला तर तो सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. वाजायला बरोबर 11 मिनिटं राहिले. आपला तब्बल 7 तासांचा प्रवास झालेला आहे सावंतवाडी ते कोल्हापूर. गाडी लागली NH4 हायवेला. इथून आता सुसाट नॉन स्टॉप आयदर कराड किंवा सातारा. कोल्हापूरला पॅसेंजर एक पण चढले नाही. गाडी सातारा कराड जाईल ते सांगू शकत नाही. आणि जर नॉन स्टॉप गेली डायरेक्ट पुणे स्वारगेट. मी सुद्धा जरा आराम करतो मस्तपैकी. भाई स्लीपरने प्रवास करतोय, चार चांद लागले पाहिजे की नाही? रूट थोडा मोठा वाटतोय. गाडीची स्पीड बघा, 81 गेली आहे मॅक्स. ऍक्च्युली सर्व बसेस या 80 लॉक आहेत. रनिंग बघा साहेब, प्रॉपर रनिंग, फुल फास्ट. 75 76 78 80 80 80.
क्रॉस केले आणेवाडी टोल नाका आणि या ठिकाणी आल्यावर बहुतेक क्रू चेंज होतोय. बस वाग होणार, बस चालू आणि गाडी नॉनस्टॉप आली कुठपर्यंत, इथपर्यंत कोल्हापूरपासून ना सातारा गेली ना कराड गेली. मला वाटतं तर डायरेक्ट थेट स्वर्ग येईल. थंडी पण जोरात आहे, गरमागरम चहा पिऊन घेऊ. मुंबईत आणि कोकणात पाऊस पडतोय आणि या ठिकाणी जोरदार थंडी पडली. समोर जी चालती आहे शिवशाही, ती सावंतवाडी आगारातली डेली शेड्यूलचा रूट आहे. ठीक संध्याकाळी 7:15 सावंतवाडी ते पुणे वल्लभनगर वाया आंबोली आजरा गडिंग्लज निपाणी आणि आज सध्या आहोत आम्ही खेड शिवपूल टोल प्लाझा. दोन्ही गाड्या एकत्र आले आहेत. वाजले मध्यरात्रीचे 4:22 आणि आपण पोचलो पुण्यातील स्वारगेट बस स्टँड या ठिकाणी. प्रवासी उतरले, कसा वाटला प्रवास? एकदम मस्त प्रवास झाला. गाडी ऑन टाइम होईल कारण 4:00 टायमिंग आहे स्वारगेटला, फक्त 22 मिनिट उशीर आहे. आता कसा वाटला प्रवास? हेवन गाडी चालू आहे ना. धन्यवाद, खूप धन्यवाद आपला जीवित बनवलं. झोप वगैरे मस्त? ओके थँक्यू. गाडी एकदम ऑन टाइम आली पुणे स्वारगेट या ठिकाणी. बरोबर 4:00 टायमिंग असून 22 मिनिटे उशीरा आहे, म्हणजे याचा अर्थ मुंबई सेंट्रलला गाडी पोहोचेल ठीक 9:00 किंवा 8:30. सर्व एकदा सामान चेक करतो घेतले की नाही. हा यस ऑल परफेक्ट. वाजले ठीक बरोबर 4:56 पोहोचलो माझ्या डेस्टिनेशनला अर्थातच पुणे रेल्वे स्टेशन. शुभ प्रभात मंडळी, नमस्कार पुणेकर. वाजले 7:00, आलो आहे मस्त पैकी गरमागरम नाश्ता करायला, वांदे पोहे आणि कडक चहा. बांदा मुंबई सेंट्रल बसने मी प्रवास केला पुणेपर्यंत. बांदा ते पुणे हे तिकीट फेर आहे 840 रुपये, 840 का 850 बहुतेक त्या आसपास आहे, पण 800 रुपये कन्फर्म आहे एवढं मात्र नक्की. प्रवास तर एकदम छानच झाला नो डाऊट. फक्त एक सजेशन आहे की हा जो रूट आहे ना बांदा कणकवली होंडा राधानगरी, तर याऐवजी गगनबावडा हा ठेवला पाहिजे. का? कारण राधानगरी फोंडा हे दोन्ही बस स्टँड रात्री 9:00 बंद होतात, एकही तुम्हाला प्रवासी सापडणार नाही. सो गाडी उगाच त्या मार्गे जाते, प्रवासी भेटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवणाचे खूप हाल आहेत. गगनबावडा मार्गे गाडी गेली तर ॲटलिस्ट त्यांना तळ्यामध्ये पॅसेंजर भेटू शकतात. गगनबावडा घाट चालल्यानंतर हॉटेल पण आहे जेवायला, म्हणजे वेळेवर जेवण होईल. टायमिंग प्लस किलोमीटर हे थोडं वाचेल. समजा टोटल 30 सीटांपैकी 15-20 भरले सावंतवाडी कुडाळ कणकवली या ठिकाणी, तर उर्वरित 10 भरू शकतात कुठे? तळे कोल्हापूर सातारा कराड या ठिकाणी. आज मात्र गाडी गेली नाही सातारा म्हणा कराड, सरळ नॉनस्टॉप आली पुणे स्वारगेटला. कारण प्रवासीच नाही, प्रवासी पाहिजे असतील
तर आजच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा, कारण आता कोकणामधून सुद्धा एसटी महामंडळाची स्लीपर बस यायला पाहिजे. कुठे? मुंबई या ठिकाणी. मग तुम्हाला आजचा बांदा ते पुणे वाया कोल्हापूर हा प्रवास कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आपल्या चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायचे नाही. तुमका अशा प्रकारचे ब्लॉग ट्रॅव्हल बुक कसे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. लवकरच मंडळी भेटू आपल्या अशा नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.